हाल ही में रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्र से महायुति के उम्मीदवार राजू पारवी की हार हुई है, जिस पर अब महायुति के नेता आरोप प्रत्यारोप कर रहे हैं। पूर्व सांसद कृपाल तुमाने ने हार का ठिकरा बावनकुली के सिर पर फोड़ा है, जिस पर डॉक्टर राजू पोद्दार ने अपनी प्रतिक्रिया दी है। देखते हैं उनका क्या है कहना। नुकताच मी एबीपी माझावर कृपाल तुमाने यांचा महाराष्ट्र सदनातील इंटरव्ह्यू बघितला आणि त्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यावर हातपाकड केली आहे, त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आहे। माननीय कृपालजी तुमाने यांना रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये 2014-2019 खासदार करण्यामध्ये माझ्यासहित भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी अतिशय मोठं काम केलेलं आहे आणि निश्चितपणे याही वेळेस त्यांनी उमेदवारी आणली असती तर आम्ही त्यांचं काम केलं असतं। त्यांना उमेदवारी देणं न देणं हा शिवसेनेचा प्रश्न आहे। आम्ही तर म्हटलं होतं की रामटेक लोकसभा भारतीय जनता पार्टीला मिळाली पाहिजे, पण शेवटी ती भारतीय जनता पार्टीला नाही मिळाली आणि शिवसेनेला मिळाली, तर तिथे कोण उमेदवार द्यावा हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न होता। आम्ही एक अजून प्रस्ताव दिला होता की आमच्याकडील नेता अरविंद गजबी आहेत, सुधीर पारवे आहेत, यांना शिवसेनेच्या तिकिटावर लढलं तर अजून उत्तम होईल, परंतु शेवटी शिवसेनेचा जो अंतिम निर्णय झाला, आमदार राजू पारवे यांना शिवसेनेने आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं, त्यांना उमेदवारी दिली, त्यांचं पण काम तेवढ्याच ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये राजू पारवे यांना उमेदवारी देणं हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे आणि या पद्धतीनं श्री कृपाल तुमाने यांनी यावेळेस असं बोलणं हे बरोबर नाही आहे। सध्या केंद्रामध्ये आपलं एनडीएचं सरकार स्थापन होत आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासहित सर्व नेते हे एनडीएमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काम करायला चाललेले आहेत आणि अशा वेळेस अशा प्रकारची टीकाटिप्पणी करणं यामुळे राज्यातील वातावरण विनाकारण खराब होण्याची शक्यता आहे आणि म्हणून मी कृपाल तुमाने यांना विनंती करतो की अशा प्रकारे आपण विनाकारण कोणावरही टीकाटिप्पणी करू नये आणि आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे की जो उमेदवार देईल त्या उमेदवारासाठी आम्ही काम करू आणि भविष्यामध्ये कृपाल तुमाने यांना सुद्धा अनेक प्रकारच्या संधी या उपलब्ध राहणार आहेत आणि म्हणून अशा पद्धतीनं टीकाटिप्पणी करणं हे काही योग्य नाही आहे। कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये मागे आहे म्हणून ते कामठी विधानसभा क्षेत्राचे आमदार आता टेकचंदजी सावरकर आहेत, अरे माझ्याही मतदारसंघात मागे आहे, टेकचंदजीच्या मतदारसंघात मागे आहे, याचा बावनकुळे साहेबाशी काही संबंध नाही आहे। बावनकुळे साहेबासहित आम्ही सगळ्यांनी कष्ट उपसले, काम केलं, इमानदारीने काम केलं, निवडणुकीचा निकाल जो यायचा तो आला, याचा अर्थ आता सगळ्यांनी राजीनामे देऊन घरी बसावं असा होत नाही।